नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एटीपी गुरुजी आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण तलाठी पद भरती संदर्भात अतिशय दमदार माहिती बघणार आहोत कट ऑफ संदर्भात। तर बघा मित्रांनो, आता ज्या काही हरकती आल्या होत्या, 16,000 प्लस हरकती आल्या होत्या आणि संपूर्ण हरकतीचे निराकरण करण्यात आलेलं आहे। आता जी काही पुढील प्रोसेस असणार आहे, आता पेसामुळे मित्रांनो पद भरतीवरती स्थगिती आहे आणि 9/1/2024 तारखेपर्यंत ही संपूर्ण स्थगिती उठणार आहे। महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, ज्या काही हरकती आल्या होत्या आणि संपूर्ण हरकतींचे निराकरण करण्यात आलेलं आहे आणि आता पुढील जी प्रोसेस असणार आहे ती नॉर्मलायझेशनची प्रोसेस असणार आहे। आणि बघा मित्रांनो, आता ज्या काही हरकती आल्या होत्या त्यानंतरचा जो काही कट ऑफ आहे तो कट ऑफ आपण बघूया। आता लेटेस्ट मित्रांनो मी संपूर्ण ॲनालिसिस करून हा कट ऑफ काढलेला आहे, त्यानुसार मी तुम्हाला आता कट ऑफ सांगतो कॅटेगरी वाईज। तर तुमच्या कॅटेगरीचा कट ऑफ किती लागेल महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार, त्या संदर्भात कट ऑफ मी तुम्हाला सांगतो। थोडी माहिती मित्रांनो आपण हरकतींबाबत बघूया। हे बघा, परीक्षेत एकूण 5,700 प्रश्न होते मित्रांनो। आक्षेप नोंदवण्याच्या कालावधीत एकूण 16,000 आक्षेप प्राप्त झाले, त्यापैकी 9,000 आक्षेप TCS कंपनीने ग्राह्य धरले। एकूण 146 प्रश्नांमध्ये दुरुस्ती करण्यात आले आहे, 114 प्रश्नच चुकीचे होते, म्हणजेच प्रश्न किंवा उत्तरसूची चुकलेले असे हे प्रश्न होते, त्याचे 100% गुण उमेदवारांना देण्यात येतील। उर्वरित 32 प्रश्नात बघा, 32 प्रश्नात उत्तर सूचीमध्ये देण्यात आलेले उत्तर चुकीचे होते, त्यामुळे योग्य उत्तर देणाऱ्यांना गुण देण्यात येतील। परीक्षार्थींच्या लॉग इनमध्येही ही माहिती देण्यात आली आहे। सो अशा प्रकारे ही माहिती देण्यात आलेली आहे। सो मित्रांनो, आता आपण हे संपूर्ण आक्षेप हरकती झालेला आहे मित्रांनो, आता आपण डायरेक्टली मित्रांनो तलाठी पद भरतीचा कट ऑफ जाणून घेऊया। तर मी इथे लिहून देतो पहिले तलाठी भरती ओके। सो आता आपण मित्रांनो पुरुष उमेदवार आणि महिला उमेदवार, मेल फिमेल असं करूया, मेल फिमेल। आणि बघा आता आपण कॅटेगरीनुसार आपण कट ऑफ बघूया। तर सर्वप्रथम मित्रांनो ओपन कॅटेगरी, एक मिनटं, मेल फिमेल ओके। ओपन कॅटेगरीसाठी मित्रांनो सर्वप्रथम पुरुष उमेदवारांचा जो काही कट ऑफ लागेल तो बघा असा प्रकारे लागणार आहे, 165 ते 170 दरम्यान। तर या दरम्यान मित्रांनो कट ऑफ लागणार आहे। महिला उमेदवारांचा ओपनमध्ये 150 ते 160 दरम्यान कट ऑफ लागणार आहे। बघा अशा प्रकारे ओपनचा हा कट ऑफ लागणार आहे मित्रांनो, आलं लक्षात। त्यानंतर पुढील कॅटेगरी आहे OBC। OBC कॅटेगरीचा कट ऑफ बघू आपण। तर OBC कॅटेगरीचा मेल आणि फिमेल, तर मेल लागेल मित्रांनो 160 ते 170 आणि फिमेल 152 ते 160 दरम्यान। ओके, या दरम्यानच कट ऑफ लागणार आहे। आता जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार संपूर्ण ॲनालिसिस करून मित्रांनो हा कट ऑफ काढलेला आहे, आलं लक्षात। त्यानंतर पुढील कॅटेगरी आहे SC कॅटेगरीचा मित्रांनो पुरुष उमेदवारांचा जो काही कट ऑफ असणार आहे 144 ते 150 दरम्यान आणि महिला उमेदवारांचा जो काही कट ऑफ असणार आहे तो 134 ते 140 दरम्यान कट ऑफ जाणार आहे। पुढील कॅटेगरी आहे एस टी कॅटेगरीचा कट ऑफ आपण समजून घेऊया। एसटीचा 142 ते 150 दरम्यान कट ऑफ लागेल पुरुष उमेदवारांचा आणि महिला उमेदवारांचा कट ऑफ लागेल मित्रांनो 130 ते 140 दरम्यान। ओके, अशा प्रकारे हा कट ऑफ असणार आहे तलाठी पद भरतीचा। सो आता तलाठी पद भरतीमध्ये नॉर्मलायझेशन होणार आहे, त्यानंतर मित्रांनो निकाल पण लागून जाणार आहे आणि पुढे तुम्हाला नियुक्ती पण मिळून जाईल। सो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये इतकंच, आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये।